पाटील गुरुजी म्हणजे आपल्या शाळेला लाभलेलं वैभव आहे. पण त्यांचं दुर्दैव असं की त्यांची बदली आज एका दुर्गम भागात म्हणजे मरडवाडीला झालेली आहे. अहो इथनं पुढे गाडी जात नाही ना, चालत जावं लागते. हे तुमचं विद्यार्थी इथं दोनच आहेत, पोटावर नऊ आहेत ना, बेजीवाडे येतात त्या. दादा तो इंग्लिश मीडियमला आहे, तर इंग्लिश नको का बोलायला घरात? पण मराठी मराठी ऑप्शनल आहे त्यांना. ती माणसं घरासनी कुलप लावून बायका पोरसनी घेऊन गेली शहराकडं, मग काय म्हातारी माणसं पोरं काढणार आहेत? तू डीएड केलं म्हणून तुला तर मराठी शाळेचा पुळ काय? मी डीएड पोरं शिकवायला केले, पोट भरे नाही. पोरीच्या शाळेचं सोडून काय बी बोला. आमचं आपलं सोपं गणित, शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी होईल का अंमलदार? मराठी शाळेतलं बालपण सगळ्यांनाच आवडतं, पण आपल्या पोरांचं बालपण मराठी शाळेत घडावं असं कोणाला वाटत नाही बरं का? यांची पोरं शिकली काय नाही शिकली काय काय फरक पडतो आपल्याला? त्यांना संविधानाने शिकायचा अधिकार दिलेला आहे, तो हक्क त्यांच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ही दोन बी उद्यापासून शाळेत नाही आली तर शाळा बंद होणार. शिल्पकार तू, मातीला दे आकार तू, घडव तू जगन नव्या सोबतीन. शाळा बंद व्हावी असं मला वाटत नाही.